बघा आता स्टार्ट करूया आपण. पुढचा पॉइंट काय आपला? आर्मेचर, आर्मेचर रिएक्शन. ओके, डीसी मशीन मधला हा वन ऑफ द मोस्ट इम्पॉर्टंट पार्ट, सगळ्यात मोस्ट इम्पॉर्टंट आहे त्यातलं वन ऑफ द. ओके, आता बघा, समजा हा रोटर आहे असा, आणि एन एफ, ठीक आहे, आणि बघा काय करूया, स्लॉट पण तयार करू इथं. एक, दोन, दोन, तीन, चार, पाच, सहा, सात, आठ, नऊ झाले. ओके, ठीक आहे. तर बघा, हे स्लॉट आहे. ओके, आणि इथं हे कंडक्टर्स असणार आहेत असे. ओके, इथं आता डॉट दाखवलंय मी, इथं काय करूया, क्रॉस दाखवूया. ओके, जर समजा हे असं असेल तर रोटर कसा रोटेट होणार, कुठल्या डायरेक्शनला, क्लॉकवाईज होणार की अँटी क्लॉकवाईज होणार, बघा करून. क्रॉस म्हणजे हात आहे, आणि रोटर रोटेशन काढायचं आहे आपल्याला म्हणजे कुठला हात, लेफ्ट हँड रूल. ओके, लेफ्ट हँड रूल, एम एफ ई, फील्ड वरून खाली आहे, हात आहे असा, म्हणजे रोटर कसा रोटेट होणार, अँटी क्लॉकवाईज होणार आहे. ठीक आहे, म्हणजे बघा हे असणार आहे मोटर रोटेशन, मोटर रोटेशन, आणि क्लॉकवाईज कोण असणार आहे मग, जनरेटर रोटेशन. हे लक्षात आलं का, हे क्लिअर झालं? अँटी क्लॉकवाईज कोण होणार, मोटर. जर लेफ्ट हँड रूल वापरला तर अँटी क्लॉकवाईज फिरणार, राईट हँड रूल वापरला तर जनरेटर रोटेशन राईट मिळणार आहे तुम्हाला. मग आता इथं काय करायला लागेल, हे जनरेटर रोटेशन आहे, फील्ड वरून खाली आहे, तर बघा इथं क्रॉस मिळतोय का, बघा राईट हँड रूल वापरा, एम एफ ई, हे असं आहे. ओके, फील्ड वरून खाली आहे, बघा बरं, आत चाललाय करंट, म्हणजे इनसाईड प्लेन ऑफ बोर्ड, स्क्रू तर डोकं पाठीमाग दिसायला लागलं इथं. ठीक आहे, अशा पद्धतीने आहे. ओके, हे काय मोशन आहे, फील्ड वरून खाली आहे, नॉर्थ टू साऊथ डायरेक्शन आत आहे. ओके, हां, मार्कर कुठे गेला अजून एक. आता बघा, ही फील्ड आहे, हे जे रेड पेननं दाखवायला लागलो ना मी, हे वरून खाली अशी फील्ड आहे. तुम्ही आता असं इमॅजिन करा याला. ओके, असं इमॅजिन करा, हे नॉर्मल ऑपरेशन आहे असं, नो लोडला, आणि फ्लक्स लाईन्स वरून खाली आलं, आणि इमॅजिन करताना पण असं तुमच्या डोळ्यासमोर आलं की शॉवरमधून पाणी पडालं खाली, वरून पाणी पडालं खाली. ठीक आहे, अशा प्रकारे फ्लक्स ट्रॅव्हल व्हायला आहे. ठीक आहे, आता बघा, जनरेटर रोटेशन क्लॉकवाईज आहे, जनरेटर रोटेशन क्लॉकवाईज आहे. आता थोडंसं अजून आपण ॲनालिसिस करूया. आपली हेडिंग काय आहे, आर्मेचर रिॲक्शन, म्हणजे काय बघायचं आहे, रिॲक्शन ऑफ आर्मेचर फ्लक्स ऑन मेन फील्ड फ्लक्स. ओके, सिंक्रोनस मशीनमध्ये पण हीच डेफिनेशन बघितली, इथं पण तीच आहे. आर्मेचर रिॲक्शन म्हणजे आर्मेचरचे रिॲक्शन ऑन मेन फील्ड फ्लक्स. ठीक आहे, हे मेन फील्ड आहे. आता बघा, आर्मेचरमधनं हे करंट आपण पास केलं आहे, आता म्हणजे लोड अप्लाय केला आहे त्याच्यावर,
ओके जनरेटर बद्दल डिस्कशन चाललंय आपलं, म्हणजे इलेक्ट्रिकल लोड अप्लाय केलाय, इलेक्ट्रिकल लोडमुळे करंट त्यात फ्लो व्हायला लागलाय. आता करंटची डायरेक्शन आतल्या साईडला आहे. ओके आता सांगा जर फ्लक्स काढायचा असेल आपल्याला, करंटची डायरेक्शन आत आहे, डायरेक्शन ऑफ फ्लक्स कसा असणार आहे, असा क्लॉकवाईज असणार आहे डायरेक्शन ऑफ फ्लक्स. आता बघा ते पण काढू. आता एक कंडक्टर आहे ना इथं, म्हणजे हे असं 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 तयार होणार इथं, बरोबर का, क्लॉकवाईज मॅनरमध्ये, बरोबर क्लॉकवाईज मॅनरमध्ये एका कंडक्टरच्या भोवती फ्लक्स तयार होणार. आता या सगळ्या कंडक्टरचा रिझल्टंट फ्लक्स कसा होणार बघा, हा असा होणार ना, हा असा होणार, याची डायरेक्शन बघा, ओके हा फ्लक्स असा तयार झालाय या कंडक्टर्समुळे, जो आता आर्मेचर फ्लक्स तयार झालाय तो कसा तयार झालाय या पद्धतीनं क्लॉकवाईज मध्ये रिझल्टंट फ्लक्स आहे हा टोटल. आता बघा मेन फील्ड फ्लक्स वरून खाली आहे, ओके हे तुमच्या म्हणजे डोक्यात असू दे, याची डायरेक्शन वरून खाली अशी, ओके. आता बघा या साईडला बघा, इथं इथं या आर्मेचर फ्लक्सची डायरेक्शन काय आहे, वरच्या दिशेला आहे. आर्मेचर फ्लक्सची डायरेक्शन काय आहे, वर आहे, होय ना, वर आहे. आणि मेन फील्ड फ्लक्स बघा वरून खाली यायला आहे, अपोजिट डायरेक्शन आहे, बरोबर का, अपोजिट डायरेक्शन आहे. म्हणजे इथं काय होणार, या आर्मेचर फ्लक्समुळं या साईडचा फ्लक्स कमी होणार इथं, काय म्हणूया आपण, मेन फील्ड फ्लक्स, मेन फील्ड फ्लक्स डिक्रीजेस, मेन फील्ड फ्लक्स डिक्रीजेस. आता या साईडला बघा बरं, जो मेन फील्ड फ्लक्स आहे तो वरून खाली चाललाय, ॲरो खाली आहे. आणि इथं पण बघा आर्मेचर फ्लक्स आहे वरून खाली चाललाय, म्हणजे इथं या या टिपला बघा फक्त वरून खाली चाललाय, ठीक आहे, म्हणजे याची डायरेक्शन काय आहे, खाली आहे. आता इथं काय व्हायला लागलं, फ्लक्स ॲड व्हायला लागलाय, म्हणजे इथं काय म्हणणार मी याला, मेन फील्ड फ्लक्स, फ्लक्स इन्क्रीजेस ॲरोवर, इन्क्रीजेस मेन फील्ड फ्लक्स वाढलाय, ओके. आता ह्यानं काय होतं आहे बघा, सिनारिओ आता काय होतोय, हां आता ही फ्लक्स डायरेक्शन आहे वरून खाली, हे म्हणजे वरून खाली होती, नॉर्थ पोल आहे इथं, इथं साऊथ पोल आहे, ओके. आणि इथं काय झालं आहे, या साईडला फ्लक्स वाढला आहे बघा, फ्लक्स मेन फील्ड फ्लक्स इन्क्रीजेस आणि इथं मेन फील्ड फ्लक्स डिक्रीजेस, त्यामुळं काय होतं आहे, हा रिझल्टंट फ्लक्स असा होतो आता, ओके, कारण इथं वाढलं आहे ना, इकडं कमी झाला आहे या साईडला, ओके. म्हणजे इथं पण असणार आहे थोडा, पण एकदम कमी असणार आहे, म्हणजे मोस्ट ऑफ द फ्लक्स कसा ट्रॅव्हल करणार या साईडनं, असं लक्षात आलं, यालाच आपण काय म्हणतो, आर्मेचर रिॲक्शन. म्हणजे बघा डिस्टॉर्शन ऑफ मेन फील्ड फ्लक्स, डिस्टॉर्शन ऑफ मेन फील्ड फ्लक्स, इट मे बी इन्क्रीजेस डिक्रीजेस ऑर काय होणार आहे, तिथं त्याचं डिस्टॉर्शन होणार आहे, याला आपण काय म्हणतो, आर्मेचर रिॲक्शन. डिस्टॉर्शन ऑफ मेन फील्ड फ्लक्स बिकॉज ऑफ आर्मेचर फ्लक्स, इट इज कॉल्ड आर्मेचर रिॲक्शन. आता या सगळ्या प्रोसेसमध्ये जे आता म्हणजे तुम्हाला मेन कन्सेप्ट कळाली, आता बघा ह्याचे टेक्निकल डिटेल्स काय आहेत, किंवा एक्झामच्या दृष्टीने याला काय विचारलं जातं या कन्सेप्टमध्ये. आता आपल्याला माहिती आहे की आपण हे मशीनबद्दल जे डिस्कस करायला लागलो आहे, बघा जनरेटर रोटेशनला प्राईम इम्पॉर्टन्स द्यायचं, त्याच्या थ्रू नावं पडलीत सगळी, त्याच्या थ्रू नावं पडलेत, जनरेटर ऑलवेज राईट, म्हणजे इम्पॉर्टन्स कोणाला दिलं आहे, जनरेटर, असंच असते ना, हां सगळीकडं जिथं जनरेशन असते ना त्याला जास्त इम्पॉर्टन्स असते, हां पॉवर जनरेट करायला तिथं जास्त इम्पॉर्टन्स, जो पैसा जनरेट करतो त्याला जास्त इम्पॉर्टन्स, ओके. मग बघा आता जनरेटर रोटेशन कसं आहे, क्लॉकवाईज आहे. आता रोटर असा फिरायला आहे, आपण आपलं डिस्कशन सगळं या पोलबद्दल झालेलं आहे, ओके वरच्या नॉर्थ पोलबद्दल झालं आहे. आता मला सांगा तुम्ही,
हा रोटर असा फिरायला लागला आहे क्लॉकवाईज. जर तुम्ही रोटरवर बसला विचार करायचा तर फिरताना तुम्हाला पहिला जी टिप भेटणार आहे त्याला काय म्हणणार तुम्ही? लीडिंग पोल टिप. कारण ते पहिला भेटते ना, पहिला लगेच भेटते ते, म्हणून त्याला आपण याला काय म्हणतो आपण? लीडिंग पोल टिप. लीडिंग पोल टिप. ओके, कारण पहिला ते टेकते लागते आपल्याला. याला काय म्हणणार मग? ट्रेलिंग पोल टिप. ओके, ट्रेलिंग, ट्रेलिंग म्हणजे पाठीमागचं आपण म्हणतो. ज्यावेळी तुम्ही इथनं फिरून बाहेर पडणार आहे तर हे मागं जाणार आहे आपल्या, ठीक आहे? तर याला आपण काय म्हणतो मग? ट्रेलिंग पोल टिप. ओके, तर ही लीडिंग आणि ट्रेलिंग नावं कशामुळे पडले कळलं? हां, ही नावं, हीच नावं आपल्याला डिस्कशनमध्ये वापरायला लागतात. आता समजा तुम्ही जर मोटर रोटेशन कन्सिडर केलं ना, तर तुम्ही ह्याला मग लीडिंग म्हणाल, पहिला हे टेकते म्हणून. नाही, तसं नाही. मोटरला जनरेटर पॉवर कोण जनरेट करते? जनरेटर. त्यामुळं इम्पॉर्टन्स त्याला आहे, त्याच्यामुळे ही नावं पडलेली आहेत, लीडिंग पोल टिप आणि ट्रेलिंग पोल टिप. आता बघा, ह्यातनं स्टेटमेंट काय तयार होते? फ्लक्स वीकनिंग हॅपन्स ॲट लीडिंग पोल टिप अँड स्ट्रेंथनिंग ॲट ट्रेलिंग पोल टिप. समजलं तुम्हाला हे स्टेटमेंट कसे आलेत? हां, तिथं आता पुढं हे जोडत नाहीत कन्सिडरिंग जनरेटर रोटेशन, ती हिडन असते, सायलेंट असते, ते कुठं म्हणत नाहीत ते तसं. कन्सिडरिंग जनरेटर रोटेशन, हां, हे आपण म्हणायचं मनातल्या मनात. ओके, म्हणजे बघा इथं काय झालं आहे, फ्लक्स फ्लक्स वीकनिंग ॲट लीडिंग पोल टिप, लीडिंग पोल टिप. ओके, आणि फ्लक्स फ्लक्स स्ट्रेंथनिंग ॲट ट्रेलिंग पोल टिप, ट्रेलिंग पोल टिप, ठीक आहे? आता बघा, जरासं लक्ष द्या, जरासं लक्ष द्या. याच्यात या प्रोसेसमध्ये आपल्याला माहिती आहे की जो हे आर्मेचर, सॉरी, मेन फील्ड पोल्स जे फ्लक्स तयार करणार ना, तो फ्लक्स नॉर्मली मॅक्सिमम लेवलला ऑपरेट होत असतो तिथं, ठीक आहे? म्हणजे ज्यावेळी वरून ते पाणी बघितलं तुम्ही खाली पडायला ते, त्यात जी फ्लक्सची स्ट्रेंथ असणार आहे तिथं, ती मॅक्सिमम लेवलला असणार आहे. आता बघा, त्या मॅक्सिमम पॉईंटमध्ये हे परत ॲड व्हायला लागले, तसं व्हायचे चान्सेस कमी आहेत ना, मग तिथं काय होणार? सॅच्युरेशन होणार, कारण ऑलरेडी फ्लक्स तुमचं मेन फील्ड पोल्स मॅक्सिमम फ्लक्स डेन्सिटीला ऑपरेट व्हायला लागल्यात आणि त्यात अजून फ्लक्स वाढायला आहे, ते एका पॉईंटला सॅच्युरेट होणार. पण फ्लक्स कमी व्हायला काही लिमिट आहे का? नाही. वर फ्लक्स वाढायला लिमिट आहे सॅच्युरेशनचं, बट कमी व्हायला लिमिट आहे का? नाही. म्हणून बघा, यातनं अजून एक स्टेटमेंट येते, इन आर्मेचर रिॲक्शन फ्लक्स वीकनिंग इफेक्ट मोर as compared to flux strengthening, flux strengthening as compared to flux strengthening. So net effect of armature reaction, net effect armature reaction ka hai? Demagnetization. नेट इफेक्ट काय? डीमॅग्नेटायझेशन. ओके, म्हणजे आर्मेचर रिॲक्शनचा नेट इफेक्ट डीमॅग्नेटायझेशन आहे, लक्षात ठेवा. डीसी मशीन्समध्ये बरं का, ते सिंक्रोनस मशीन आता जरा थोडंसं बाजूला ठेवायचं. सिंक्रोनस मशीनचं आणि ह्याचा फक्त डेफिनेशनमध्ये सिमिलॅरिटी आहे, ठीक आहे? कारण इथं लोडचे चेंजेस नाहीत. एसीमध्ये इंडक्टिव्ह कॅपॅसिटी लोड आहेत, डीसीमध्ये कुठं आहेत? नाही, ठीक आहे. ओके, मेन तुम्हाला कन्सेप्ट पहिला कळाली की असं काय तर होतंय. आता आपण टेक्निकल डिटेल्स बघायला लागलोय, म्हणजे इंजिनियरला ह्यातलं काय माहीत पाहिजे, इंजिनियरचे शब्द काय आहेत यातले, की
फ्लक्स वीकनिंग कुठं होतंय, स्ट्रेंथनिंग कुठं होतंय, ट्रेलिंग कुणाला म्हणायचं, लिडिंग कुणाला म्हणायचं काय, हे सगळं आता टेक्निकल डिटेल्स बघायला लागलो. ओके, हां बघा, आता जरा लक्ष द्या. आता बघा, हे मेन फील्ड पोल्स आहेत ना, हे काय आहेत, नॉर्थ आणि साऊथ मेन फील्ड पोल्स. आता मेन फील्ड पोल्समधून जाणाऱ्या ॲक्सिसला आपण काय म्हणतो, डायरेक्ट ॲक्सिस, डायरेक्ट ॲक्सिस, ठीक आहे. आणि ही जी ॲक्सिस असते ना, ही याला आपण काय म्हणतो, क्वाड्रेचर ॲक्सिस, बरोबर. ही नावं इथं पण आहेत. आता क्वाड्रेचर ॲक्सिसला बघा अजून काय काय म्हटलेलं आहे, इथं इंटरपोलार ॲक्सिस, इंटरपोलार ॲक्सिस. ओके, त्यानंतर अजून म्हटलेलं आहे काय, जॉमेट्रिक न्यूट्रल ॲक्सिस, जॉमेट्रिक न्यूट्रल ॲक्सिस, ठीक आहे. ओके, आता अजून एक काय म्हटलेलं आहे बघा, जॉमेट्रिक न्यूट्रल ॲक्सिसला अजून एक म्हटलेलं आहे मॅग्नेटिक न्यूट्रल ॲक्सिस. ओके, जॉमेट्रिक न्यूट्रल ॲक्सिस आणि मॅग्नेटिक न्यूट्रल ॲक्सिस दोन्ही एकच असतात, हे कधी, ॲट नो लोड, ॲट नो लोड. आता ह्याचा अर्थ काय बघा, या या स्टेटमेंटचा अर्थ काय, नॉर्थ पोल इथं आहे, साऊथ पोल इथं आहे. आता समजा तुम्ही नॉर्थ पोलपासून इकडे 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 चाललाय, तर जसजसं पुढं 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 जाल तसतसं नॉर्थ पोलचं नेचर कमी कमी होत जाणार आहे, ठीक आहे. नॉर्थ पोलचं नेचर कमी 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 होत जाणार, इथे इथे येणार, इथं झिरो होणार, आणि परत साऊथ पोलचं नेचर वाढत जाणार आहेत ना, होय ना. नॉर्थ पोलचं नेचर कमी 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 करत आलो इथंपर्यंत आपण, इथं आल्यानंतर झालं झिरो. ओके, आणि साऊथ पोलच्या बाबतीत पण विचार करा, साऊथ पोलचं नेचर इथनं कमी 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 होत जाणार आहे, इथं येणार झिरो. म्हणून याला काय म्हटलेलं आहे, मॅग्नेटिक न्यूट्रल ॲक्सिस, कारण त्या ॲक्सिसला आपल्याला मॅग्नेटिक फील्डच मिळत नाही, कधी, ॲट नो लोड. हे म्हणजे डोक्यात राहू दे फक्त, ॲट नो लोड. आणि दुसरी गोष्ट, ही जॉमेट्रिक न्यूट्रल ॲक्सिस तर आहेच. ओके, म्हणजे समजा पोल इथं आहेत आणि तुम्ही मध्ये जर लाईन मारली तर तिथं एक जॉमेट्रिक न्यूट्रल ॲक्सिस येणार आहे मध्ये, तो पॉईंट. आता बघा, हे झालं नो लोडला, जॉमेट्रिक न्यूट्रल ॲक्सिस आणि मॅग्नेटिक न्यूट्रल ॲक्सिस को इन्साइड होणार आहेत. पण इथं बघा की आता ज्यावेळी आर्मेचर रिॲक्शन होणार आहे, ज्यावेळी आर्मेचर रिॲक्शन होणार त्यावेळी फ्लक्स झालं डिस्ट्रॉइड इथं. आता समजा या फ्लक्सची रिझल्टंट लाईन मी अशी ड्रॉ केली, ओके, हे अशी ड्रॉ केली या पद्धतीनं, तर याला परपेंडिक्युलर जी लाईन असणार आहे ना, ती न्यूट्रल ॲक्सिस असणार आहे. ती न्यूट्रल ॲक्सिस कशी येणार मग बघा बरं, याला परपेंडिक्युलर, ही अशी, होय ना. म्हणजे थोडंसं बघा, रफली एक अंडरस्टँड करून घ्या, ही झाली परपेंडिक्युलर ॲक्सिस, म्हणजेच याला आपण काय म्हणणार आता, ही झाली मॅग्नेटिक न्यूट्रल ॲक्सिस. ओके, आणि जॉमेट्रिक न्यूट्रल ॲक्सिस ही मध्येच राहणार आहे इथं, कारण कन्स्ट्रक्शनली काय चेंज झालं नाही तिथं, जॉमेट्री काय चेंज झाली नाही तिथं, आपल्या मशीनमधली जी जॉमेट्री आहे ना ती चेंज झाली नाही. नॉर्थ पोलवर आहे, साऊथ पोल खाली आहे, त्याच्यामधली मधली जी लाईन आहे त्याला आपण म्हणलं जॉमेट्रिक न्यूट्रल ॲक्सिस. कन्स्ट्रक्शनमध्ये काहीच फरक पडलेला नाही. पण बघा, मॅग्नेटिक न्यूट्रल ॲक्सिस जी पहिले जॉमेट्रिक न्यूट्रल ॲक्सिसला कोइन्साइड झालेली ना, ती आता पुढं शिफ्ट झाले. ओके, का तर कारण फ्लक्स बघा डिस्ट्रॉइड झाला आहे. आता जो पहिला वरून खाली जात होता तो आता तिरका चालला आहे, असा रिझल्टंट फ्लक्स. आता एक्झामला क्वेश्चन कसा असतोय, मॅग्नेटिक न्यूट्रल ॲक्सिस शिफ्ट इन डायरेक्शन ऑफ रोटर रोटेशन, रोटर रोटेशन इन केस ऑफ जनरेटर. MNA विल शिफ्ट इन द डायरेक्शन ऑफ जनरेटर रोटेशन. सिंपल स्टेटमेंट, MNA विल शिफ्ट इन अ डायरेक्शन ऑफ जनरेटर रोटेशन. कारण बघा, MNA पहिले इथं होती, ती आता पुढं शिफ्ट झाली, अशी तिरकी झाली, ठीक आहे. हां, आता मॅग्नेटिक न्यूट्रल ॲक्सिस जर जनरेटर रोटेशनला शिफ्ट होत असेल तर तुम्ही मोटरच्या बाबतीत काय म्हणणार, हां MNA विल शिफ्ट इन अपोजिट डायरेक्शन ऑफ मोटर रोटेशन. MNA विल शिफ्ट इन अपोजिट डायरेक्शन ऑफ रोटर रोटेशन.
इन हाँ एम एन ए विल शिफ्ट इन अपोजिट डायरेक्शन ऑफ रोटर रोटेशन इन केस ऑफ मोटर. एग्जाम क्वेश्चन आई थी ठीक है. ओके आता लक्ष द्या जरा सर, लक्ष द्या पहिला म्हणजे सगळं आहे आपलं सगळं नोट्समध्ये आहे, तुम्ही म्हणजे गडबड करू नका. फक्त व्हिडिओ बघा, व्हिडिओ फास्ट फॉरवर्डमध्ये बघा, हे सगळं मिळेल तुम्हाला व्हिडिओमध्ये. ओके कारण कसं होतं माहिती का, मी ते पण सांगतो, लिंक तुटते. तुम्ही लिहायला गेला ना लिंक तुटते ती. ओके लिंक इम्पॉर्टंट असते. नंतर ते एकदा व्हिडिओ जर तुम्ही घरी गेल्यावर रिव्हिजन केलं ना त्याचं, बस होते तिथनं नोट्स तयार करा मग. ओके आता बघा, हे झालं मोटर रोटेशनच्या बाबतीत बोललो. आता बघा, नॉर्मली आपण हे मॅग्नेटिक न्यूट्रल ॲक्सिस किंवा जिओमेट्रिक न्यूट्रल ॲक्सिस हे करतो कशाला, तर त्याचा मेन पर्पज असतो की त्या ॲक्सिसला आपल्याला कार्बन ब्रशेस प्लेस करायचे असतात, ते मेन रिझन असते. ओके म्हणजे बघा, कार्बन ब्रशेस कुठं प्लेस करायचे, त्याला एक नॉर्मल थंब रूल काय आहे, ते एम एन एला प्लेस करायचे. कार्बन ब्रशेस कुठं प्लेस करायचे, मॅग्नेटिक न्यूट्रल ॲक्सिसला प्लेस करायचे. ठीक आहे मग बघा, आता जर समजा छोट्या मशीन्स आहेत, छोट्या मशीनला जिओमेट्रिक न्यूट्रल ॲक्सिस आणि मॅग्नेटिक न्यूट्रल ॲक्सिस एकच आहे. विचार करा की समजा एक 500 रुपयाची मशीन आहे, एवढी स्वस्त नसते, असते काय, असते की हां छोटे छोटे मिळतात ना 500 रुपये 1000 रुपये हां टॉईजमधले. आता विचार करा, तिथं तुम्ही हे आर्मेचर रिॲक्शनचा एवढा विचार करणार का, नाही, की कार्बन ब्रशेस प्लेस केले आहेत कसं करायचं, 500 रुपये कोण विचार करते, आपली व्हॅल्यू त्याच्यापेक्षा जास्त आहे, आपली 5 लाखाची व्हॅल्यू आहे, हलक्यात आम्ही नाही खेळणार. मग ह्याचं नॉलेज आपल्याला कुठं वापरायला लागते, लार्ज मशीनसाठी वापरायला लागते. ओके तर ते कार्बन ब्रशेसचे जे प्लेसमेंट असते ना, ते प्लेसमेंट कुठं करायचं त्याच्यासाठी हे आर्मेचर रिॲक्शनचं नॉलेज तुम्हाला माहीत पाहिजे. बघा मग कार्बन ब्रशेस प्लेस करायचे मेन आयडियल लोकेशन कुठले आहे, मॅग्नेटिक न्यूट्रल ॲक्सिस. ओके आता स्मॉल मशीनसाठी नॉर्मली मॅग्नेटिक न्यूट्रल ॲक्सिस आणि जिओमेट्रिक न्यूट्रल ॲक्सिस दोन्ही एकच कन्सिडर केल्या जातात, आणि जिओमेट्रिक न्यूट्रल ॲक्सिसलाच कार्बन ब्रशेस प्लेस केले जातात फॉर स्मॉल रेटिंग मशीन्स, छोट्या रेटिंग मशीन्ससाठी. पण लार्ज मशीन्ससाठी काय करतात, आर्मेचर रिॲक्शनचा इफेक्ट नलिफाय करायला तिथं कार्बन ब्रशेस शिफ्ट करायची प्रोव्हिजन दिली जाते. ठीक आहे, एक म्हणजे एक्स्टर्नली ऑपरेटरला प्रोव्हिजन दिली जाते, अदरवाईज आता तर म्हणजे ऑटोमॅटिक व्हायला लागलं आता सगळं. ठीक आहे, लोड डिटेक्ट करून मशीनचा परफॉर्मन्स डिटेक्ट करून ते ऑटोमॅटिकली शिफ्ट होते ते त्या त्या ह्याला. मग कार्बन ब्रशेस एम एन एला का पाहिजेत, कारण तिथं स्पार्कलेस कम्युटेशन होते. स्पार्कलेस कम्युटेशन अचीव करणं हे आपला मेन पर्पज असतो, त्यासाठी आपल्याला कार्बन ब्रशेस एम एन एला प्लेस करायचे असतात. ओके लक्षात आलं, हां. मग बघा, आता हे तर झालं म्हणजे आपण कार्बन ब्रशेसची लोकेशन बघितली. आता त्यानंतर इथं काय तर बघा, असं म्हणजे फ्लक्स डिस्टॉर्ट झाला आहे हा, म्हणजे हे एक कळालं, हा एक पॉईंट कळाला. आता बघा पुढचा पॉईंट चालू झाला आहे. आता हे डिस्टॉर्शन असं झालं आहे हे, ठीक आहे, म्हणजे आर्मेचर रिॲक्शनचा इफेक्ट आहे. आता हा इफेक्ट नलिफाय करायला अजून काय काय वापरू शकतो आपण, एक कार्बन ब्रशेसचं लोकेशन शिफ्ट करू शकतो, हा ही एक मेथड झाली. दुसरी मेथड, इंटरपोल्स वापरायचे. आता इंटरपोल्स वापरायचे म्हणजे इथे इंटरपोल्स प्लेस करायचे. ओके म्हणून याला इंटरपोलर ॲक्सिस पण म्हटलेलं आहे बघा, क्यू ॲक्सिस किंवा इंटरपोलर ॲक्सिस, कारण तिथे इंटरपोल प्लेस करायचे असतात. ठीक आहे, याला आपण काय म्हणतो, इंटरपोल्स. आता काय महत्त्वाचं आहे इथं पुढं, की या इंटरपोलची पोलॅरिटी काय असली पाहिजे, हां पोलॅरिटी काय असली पाहिजे, त्याला नॉर्थ ठेवायचं का साऊथ ठेवायचं, त्यासाठी एक स्टेटमेंट आहे, हे लक्षात ठेवा. बरं ठीक आहे, स्टेटमेंट पुढं सांगतो तुम्हाला, इथंच तुम्हाला कळेल नॉर्मली. आता बघा, इथनं फ्लक्स बाहेर पडायला लागला आहे ना, आणि जास्त बाहेर पडायला लागला आहे,
इतना फ्लक्स जास्त बाहेर पडायला लागलाय, ठीक आहे, म्हणजे हा हा पोल टिप काय झालाय, मॅग्नेटाईज झालाय, ओके, हा डी मॅग्नेटाईज झालाय, ओके, हा जास्त मॅग्नेटाईज झालाय, हा कमी मॅग्नेटाईज झालाय. मग तुम्ही काय करणार हो, बघा इथं कमी मॅग्नेटाईज झालाय, इथं एक इंटरपोल ठेवलंय तुम्ही, ओके, कुठला कमी मॅग्नेटाईज झालाय, नॉर्थ पोल, म्हणजे इथं जो इंटरपोल असणार आहे त्याची पोलॅरिटी काय असणार, नॉर्थ पोल, एक नंबर, सिंपल आहे, ओके, मग याची पोलॅरिटी काय असणार, साऊथ पोल, सिंपल, ओके, कारण जो डी मॅग्नेटाईज झाला आहे त्याला अजून आपल्याला मॅग्नेटाईज करायचं आहे, तिथं मॅग्नेटिक स्ट्रेंथ वाढवायचे आणि इथं मॅग्नेटिक स्ट्रेंथ अजून कमी करायचे. किंवा तुम्ही असं पण म्हणू शकता, याचा विचार असं पण करू शकता, बघा साऊथ पोलच्या बाबतीत इथं पोल स्ट्रेंथ वाढायला लागल्या, इथं साऊथ पोलची पोल स्ट्रेंथ कमी झाल्या, तर त्या साऊथचं नेचर अजून वाढवायला इथं साऊथ पोल प्लेस करायचं त्याच्याजवळ. क्लिअर झालं, सिम्पल सिम्पल, काय अवघड नाही. आता एक्झाममध्ये एवढं कोण करणार आहे, एक्झाममध्ये थोडं पाठच करायला लागतं आपल्याला. मग ते स्टेटमेंट काय आहे, बघा पोलॅरिटी ऑफ इंटरपोल, पोलॅरिटी ऑफ इंटरपोल इज सेम ॲज दॅट ऑफ मेन फील्ड पोल विच आर अहेड इन डायरेक्शन ऑफ रोटेशन ऑफ जनरेटर, इन डायरेक्शन ऑफ जनरेटर रोटेशन असं म्हणा, चालतं आहे, इन डायरेक्शन ऑफ जनरेटर रोटेशन, ओके. पोलॅरिटी ऑफ इंटरपोल्स इज सेम ॲज दॅट ऑफ मेन फील्ड पोल्स विच आर अहेड इन अ डायरेक्शन ऑफ जनरेटर रोटेशन. म्हणजे बघा पोलॅरिटी ऑफ इंटरपोल इज सेम ॲज दॅट ऑफ मेन फील्ड पोलची सेम असली पाहिजे, त्याची आणि मेन फील्ड पोलची पोलॅरिटी सेम असली पाहिजे, पण कुठल्या, विच आर अहेड इन अ डायरेक्शन ऑफ जनरेटर रोटेशनच्या पुढं असणाऱ्याची त्याची पोलॅरिटी सेम असली पाहिजे, ठीक आहे, हे स्टेटमेंट झाले. मोटरच्या बाबतीत काय म्हणणार, येस, पोलॅरिटी ऑफ इंटरपोल इज सेम ॲज दॅट ऑफ मेन फील्ड पोल, विच आर लॅगिंग बिहाइंड द डायरेक्शन ऑफ मोटर रोटेशन, ठीक आहे, लक्षात आलं, दोन्हीपैकी एक काय तर लक्षात ठेवा, हे जनरेटर रोटेशनचं लक्षात ठेवलं, काउंटर स्टेटमेंट तुम्हाला तयार करता येते तिथं, ओके.